सितंबर 2023 को नागपुर शहर में हुई मूसलाधार बारिश के बाद अब भविष्य में नागरिकों को ऐसी परेशानी ना हो, जिसके चलते अंबाजरी झील के सुधारीकरण के लिए 32.42 करोड़ रुपए मंजूर किए गए हैं, जिसके विषय में जानकारी देने के उद्देश्य से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा पत्र परिषद का आयोजन किया गया था। उस समय उन्होंने पूरे प्रोजेक्ट के विषय में जानकारी दी। 22 सितंबर को 4 घंटे में 112 मिलीमीटर वर्षा से शहर में बादल फटने जैसे हालात हो गए थे। कई इलाकों में पानी घुस गया। अब पुनः ऐसा ना हो, इसके लिए करीब 1100 करोड़ रुपए की विभिन्न योजनाओं को मूर्त रूप दिया जाएगा। इसमें आपदा निवारण की पूर्व तैयारी के लिए 848.72 करोड़ भी शामिल है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शनिवार को यह जानकारी दी। फडणवीस ने इस दौरान कहा कि राज्य सरकार इन प्रस्तावों को सैद्धांतिक मंजूरी प्रदान करेगी। जवळपास 22 सप्टेंबरला आलेला हा जो काही पाऊस होता तो 4 तासामध्ये 112 मिलीमीटरचा पाऊस होता, म्हणजे एक प्रकारे ढगफुटी सदृश हा पाऊस या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये नाग नदी, पिवळी नदी, तोरा नदी याच्या भिंती देखील त्या ठिकाणी पूर्णपणे तुटल्या आणि जवळपास सगळ्या त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरलं। जी काही तातडीची मदत करता येईल ती तर प्रशासनाने त्या ठिकाणी केली, परंतु त्यानंतर या संदर्भात पुढे अशा प्रकारची परिस्थिती येऊ नये म्हणून काही निर्णय घेणं गरजेचं होतं। स्वतः माननीय गडकरी साहेबांनी या संदर्भात वेगवेगळ्या बैठका घेतल्या, मी देखील काही बैठकांना उपस्थित होतो आणि याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन की जेणेकरून उद्या अशा प्रकारची अतिवृष्टी झाली तर पाणी शिरणार नाही या संदर्भात काही उपाययोजना या ठिकाणी ठरल्या। अंबाजरी तालाब के सशक्तिकरण के लिए 32.42 करोड़ रुपए मंजूर किए गए। नदी नाले, पुल और सड़कों के सशक्तिकरण के लिए भी 234.21 करोड़ रुपए प्रस्ताव है। वे संदर्भ में हुई बैठक के बाद पत्र परिषद में बोल रहे थे। फडणवीस ने इस दौरान कहा कि अतिवृष्टि एवं बाढ़ से नागरिकों को काफी क्षति पहुंची है, उन्हें तत्काल यह मदद दी गई। शहर इतने कम समय में इतनी अधिक वर्षा का पहली बार साक्षी बना, लेकिन पुनः ऐसे हालात नहीं होने चाहिए, इसलिए कई फैसले लिए गए। स्थिति के स्थायी हल को तलाशने के लिए गडकरी की मौजूदगी में कई बैठकें हुई, वे भी कई बैठकों का हिस्सा बने। इन बैठकों के आधार पर समस्या के निपटारे के लिए कई योजनाएं तैयार की गई। अंबाजरी तालाब का बांध 150 वर्ष पुराना हो चुका है, इसे सशक्त करना जरूरी हो गया है। जीन द्वारों के कॉन्क्रीटीकरण एवं उसे सुरक्षित करने के लिए 21.07 करोड़ एवं मिट्टी के बांधे की मरम्मत, पिचिंग एवं एक ड्रेन बनाने पर 11.35 करोड़ रुपए खर्च होंगे। इसके अलावा राज्य सरकार ने 234.21 करोड़ रुपए की प्रोजेक्ट रिपोर्ट सरकार को भेजी है। मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर और नासुप्र के सभापति मनोज कुमार सूर्यवंशी इस दौरान मौजूद थे। नाग नदीवर जे पुल तयार झाले त्याच्यात मध्ये मध्ये पिलर आहे। हा पीडब्ल्यूडीचा पूल मोठा करून त्याची खालून फ्लो वाहत आहे, जेणेकरून या मधले पिलर आडवे येणार नाही अशा प्रकारे डिझाईन करून त्याचं बांधणे आणि याच्या अनुषंगाने आता असे पुलं विशेषतः गांधीनगरकडे जाताना एक पुल आहे त्याच्यात येतो प्रॉब्लेम म्हणजे पाणी अडचण। हा पंचशीलपर्यंत जेवढे पूल आहेत ते सगळे दुरुस्त करणे। दुसरा मुद्दा जे गोईट आपला अंबाझरीचा जिथून फ्लो होतो तिथे ऑटोमॅटिक गेट बसवणार आहे 4 करोड आणि त्याच्यातून जेणेकरून आधीपासूनच जेव्हा पाऊस येईल त्यातला प्रवाह कंट्रोल करण्याचा प्रयत्न म्हणजे एकदम अचानक असं होईल होणार नाही, त्यामुळे आपण ते गेट खाली जाऊन परिस्थिती बघून आपल्याला हळूहळू फ्लो सोडता येईल, त्यामुळे अचानक जे संकट आलं ते नाही, त्यामुळे टेक्निकलरित्या त्याचा अभ्यास केला गेला। अंबाझरी तलावाचं जे पाणी आहे ते CRF कॅम्पमध्ये जातं, SRP कॅम्प जयतळा, तर त्याच्यामध्ये MIDC हे पाणी काही वापरावं काही आपल्या जयतळ्याच्या कॅम्पमध्ये कॅपॅसिटी वाढवून तर गृह विभागाची परवानगी मिळाली तर जयतळाच्या भागाला मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होत आहे। अंबाझरीतलं पाणी त्या SRP कॅम्पमध्ये शुद्ध करून ते पाणी अजून काही भागामध्ये देता येईल वापरण्याकरता, तर चर्चा सुरू आहे।
फडणवीस ने कहा की नाग नदी का अंबाजरी से पंशील चौक तक 5 किलोमीटर तक के 5 किलोमीटर मार्ग पर विशेष ध्यान दिया जाएगा। प्रवाह को अबांधित करने के लिए गाद निकाली जाएगी, इससे जल क्षमता बढ़ेगी। पंशील चौक तक के सभी पुलों को दुरुस्त किया जाएगा। नदी को 1.5 मीटर तक गहरा किया जाएगा। माती धरण है, त्याचा क्रॉस सेक्शन दुरुस्ती आणि दगडी पिचिंग ची काम करण्यात येणार आहे। त्यात जुके धरणाच्या खालील बाजूला एक ड्रेन तयार करण्यात येणार आहे आणि जवळपास 11 कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येणार असून धरणाच्या पातळीपासून 100 मीटर पर्यंत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि प्रवाह सुरळीत चालेल। अशा दृष्टीनं पाण्याचा जो विसर्ग आहे याचं पूर्ण हायड्रॉलिक कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं आहे आणि त्या कॅल्क्युलेशनच्या अनुसार हे काम केलं जाणार आहे। कारण आपल्याला कल्पना आहे, आपल्यापैकी सगळेच आपण स्पॉटवर जाऊन आला आहात, तर त्यात असं लक्षात आलं की काही भिंतींनी वगैरे जो प्रवाह आहे हा प्रवाह अडल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात तिथल्या कॉलनीजमध्ये हे पाणी शिरलं आणि म्हणून त्या दृष्टीने हा 100 मीटर पर्यंतचा पूर्ण प्रवाह सलग निघाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। नागपुर सुधा प्रन्यास की स्केटिंग रिंग की पार्किंग की वजह से नाग नदी का प्रवाह प्रभावित होता है, इसके लिए पार्किंग की जगह को खाली किया जाएगा। इसके पिलर को हटाने के निर्देश दिए गए हैं। हिंगना MIDC अंबाजरी के पानी का खरीदार बन सकता है, इस संदर्भ में चर्चाएं जारी हैं। दूसरी वक्त नदी का खुलीकरण अपने या नाग नदी का खुलीकरण इसका बड़े दिवस कचरा देने वाला एक मीटर मटला है। माझा अंदाज आहे की त्याच्यामध्ये 1 मीटर गाळ असा, तो सगळा गाळ बाहेर काढल्यामुळे त्याची कॅपॅसिटी वाढेल। दुसरं 2400 कोटी रुपयाचा नाग नदीचा प्रकल्प जायकाबरोबर मंजूर झालेला आहे, त्यामुळे आता हा प्रकल्प तो प्रकल्प काम करण्याच्या आधी दोन्ही प्रकल्पाबद्दल कमिशनर साहेबांकडे बसून मग त्याच्यात कुठे ओव्हरलॅपिंग होणार नाही, टेक्निकल प्रॉब्लेम होणार नाही तपासून हे काम करू। याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं जे डिझास्टर डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे कलेक्टर साहेबांकडनं नाग नदीच्या बरोबर पिवळी नदी आहे, बाकीचे नाले आहे, ते नागपुरातले ज्याच्यामध्ये खूप नुकसान झालं त्याच्याही बाबतीत अभ्यास करून एक पाठवलेला आहे। यावेळी हे सगळे नाले खोलीकरण त्याची कॉन्क्रीट त्याची दगडाची उत्तम भिंत तयार करायला पडण्याची बांधणं खाली कॉन्क्रीटिंग करणं जेणेकरून दरवर्षी जे पावसाळ्यात पाणी शिरतं आणि ज्याच्यामुळे नुकसान होतं आमच्या सगळ्यांनी जेव्हा टेक्निकल लोकांनी विचार केला तेव्हा साधारणतः या सगळ्या उपाययोजनामधून हे या योजना झाल्या तर हा जो यावेळी जे संकट आलं असं संकट येणार नाही। पण यावेळी जे 112 mm पाणी पडलं हा एक रेकॉर्ड आहे। अशी स्थिती जुन्या काळामध्ये जो रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये 112 mm कधीच नव्हते, ढगफुटी आणि ह्याच्यापर्यंत झालं रात्रभरामध्ये त्यामुळे मोठा प्रभाव आला पण याच्यातून खूप लोकांचं नुकसान झालं आणि म्हणून लॉंग टर्म प्लॅन आहे देवेंद्रजी जसं सांगितलं त्याच्या इम्प्लिमेंटेशनला त्या त्या एजन्सीकडनं लगेच सुरुवात करू। पुढल्या वर्षीपर्यंत यातून विशेषतः रिलीफ मिळेल अशी कुठली घटना झाली तर नुकसान होणार बाकी याच्या संबंधात तुम्हाला विचारायचं देवेंद्रजी कैमरा पर्सन अजीत कुवर के साथ मनीष टेमरे BCN न्यूज नागपुर।